शासनाने अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी तालुके घोषित करताना कोपरगाव तालुक्याचे वास्तव परिस्थिती जाणून न घेता दुष्काळग्रस्त तालुके जाहीर केले. शासनाने पुन्हा सर्वे करावा, तसेच कोपरगाव तालुक्यावर होणारा अन्याय टाळावा या मागणीकरता शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांच्यासह शिवसेना नेते राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी शिवसेनेसह महिला आघाडीच्या आणि युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडेंनी आपली भावना व्यक्त करताना सांगितलं की तालुक्यातील पीक पॅटर्न आणि सिंचन व्यवस्थेचा विचार केला असता चालू वर्षात पर्जन्यमान अतिशय कमी झालंय. पोहेगावच्या वरील भागात मोठ्या प्रमाणात पेरणी सुद्धा झालेली नाही. काही तुरळक भागात झालेल्या पेरण्या पाण्याअभावी उभी पिकं जळून खाक झाली आहे. सध्या दुष्काळाचं सावट असून शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाची आडमुठी आणेवारी काढण्याची पद्धत आणि पर्जन्यमानाची चुकीची अट यामुळे तालुक्यावर अन्याय झाल्यानं कोपरगाव तालुक्याच्या दुष्काळग्रस्त यादीमध्ये नाव आलेलं नाही. तरी शासनानं तालुक्यावरील वास्तव परिस्थिती जाणून घेऊन दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना वीजमाफी, पिकांची नुकसान भरपाई, शैक्षणिक सवलती आदींसह विविध शासकीय सवलती मिळाव्यात, सहकार्य करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया प्रमोद लबडेंनी व्यक्त केली. 55-57% आहे अशा प्रकारचा जो मेसेज हळूहळू हळूहळू प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला आणि दुर्दैवाने सगळ्या शेतकऱ्यांची भावना अशी झाली की वस्तुस्थिती आणि टंचाईची पद्धत या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने सर्व महिला शिवसेनेच्या वतीने सर्व शेतकऱ्यांच्या वतीने का शासनाला आपल्या माध्यमातून एक विनंती करायची आहे का या कोपरगावच्या संपूर्ण परिस्थितीला या वर्षीच्या परिस्थितीला जर तुम्ही शासनाने टंचाईमध्ये जर तालुका दुष्काळग्रस्त घोषित नाही झाला तर या शेतकऱ्यांचं फार मोठी हानी दुहेरी संकट या दुहेरी नुकसान या ठिकाणी होणार आहे. खरं म्हणजे या कोपरगाव तालुक्याला दुष्काळी येईपर्यंत परिस्थिती येते ही फार मोठी खंत आहे. कारण एकेकाळचा हा कॅलिफोर्निया आहे. ह्या तालुक्यामध्ये अत्यंत चांगली परिस्थिती होती. दुर्दैवाने आपलं पाण्याचं वाटोळं झालेलं आहे. कसं झालं काय झालं त्यापेक्षा साहेब आम्ही सर्वजण आदरणीय आमचे मार्गदर्शक राजाभाऊ असतील, महिला जिल्हा आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी असतील, तालुकाप्रमुख हे सर्व एकच भावना घेऊन या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलो आहोत. आमच्या सर्वांच्या भावना आम्ही एक निवेदन आपल्याला देणार आहोत की त्या माध्यमातून आपण शासनाला पोहोचवाव्यात. तर याप्रसंगी शिवसेना नेते राजेंद्र झावरे यांनी दुष्काळ जाहीर न करण्यामागे लोकप्रतिनिधींचे षडयंत्र असल्याचा संशय येतो असं म्हटलं. दुर्दैव म्हणा का सुदैव म्हणा, आपल्या लोकप्रतिनिधींकडे पाहून सरकारला कदाचित आस वाढला असेल का कोपरगावात दुष्काळ नाही. त्याच्यामुळे आता मोठमोठे आपण बॅनर पाहतो नवरात्रीचे येते, त्याच्यामुळे इथं दुष्काळ नाही असंच वाटतं. कधी कधी आमचा पण संभ्रम होतो की इथं दुष्काळच नाही. तरी पण सरकारला विनंती आहे का जी इंग्रजांपासून चालू असलेली पद्धत आणेवारीची जे काय तुम्ही काय परिमाण लावलेलं आहे तर ती बदलून किमान आता भारतीय पद्धत परिमाणाची ती नवीन हे करावी आणि इंग्रजांची पद्धत बदलून जर नवीन पद्धत अवलंबली तर कोपरगाव असं आहे का जरी सगळीकडे पाऊस झाला तर कारण काही असू लोकप्रति वादळवाद तेच लोकप्रतिनिधी असल्यामुळे इथं पाऊस पडत नाही का काय हे पण काही समजत नाही. तरी इतर ठिकाणी पाऊस पडतो पण इथं पडत नाही. त्याचमुळे आपलं गंगापूरचं धरण वगैरे ते आता बाकीचं विषय वेगळा आहे. त्या कोपरगावसाठी झालेलं ते धरण आहे कारण काय का कायम कमी पावसाचा पट्टा आहे आणि त्याच्यातल्या त्यात महाराष्ट्रात कुठेच पाऊस नाही आहे. आणि संगमनेर सारखा तालुका जर दुष्काळ जाहीर होतो तर कोपरगाव काय जाहीर होऊ शकत नाही. राहता होतो तिथं तर विखे पाटील आहे सम्राट मग इथंच काय झालं काय हे जाणून बुजून दुष्काळ जाहीर न करण्याचं षडयंत्र हे लोकप्रतिनिधींतर्फे करण्यात आलेलं अशी आम्हाला काहीतरी शंका येते. त्यांना देव सद्बुद्धी देव. त्यांनी पण तहसीलदार साहेबांना विनंती करावी का हा तालुका आमचा आहे हे दुष्काळग्रस्त जाहीर करा म्हणजे त्या निमित्ताने सरकारकडून काहीतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा बाळगतो आणि दोन शब्द संपवतो. तर शिवाजी ठाकरे आणि सपना मोरे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. येत्या 2 दिवसांमध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये जनहितार्थ याचिका आम्ही दाखल करणार आहोत पक्षाच्या वतीने. याचं कारण असं आहे की जी आणेवारी आपण काही गावांची लावल्याची वर्तमानपत्रात आम्ही वाचली अतिशय चुकीची आहे. आज 25 एकर सोयाबीन ज्यावेळेस आपण काढतो तर अनेक शेतकरी आपल्या समोर असे आहे का 10-12 क्विंटल सोयाबीन साहित्यांना होतं आणि सोयाबीन हार्वेस्टिंगला कमीत कमी 3,000 रुपये खर्च 3,500 रुपये खर्च येतो. म्हणजे त्या शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नाचा कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नसताना आपली आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त जाती कशी ही शोकांतिका आहे. राहिला प्रश्न लोकप्रतिनिधींचा, कोपरगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी किंवा कोपरगाव तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते
या कोपरगाव तालुक्यामध्ये सातत्यानं जनतेला कुठंतरी काहीतरी प्रश्नांवर त्यांचं जनतेचं एक प्रकारचं डायव्हर्जन व्हावं आणि वेगळ्या प्रश्नाकडे ही जनता ओढली जावी अशा पद्धतीने सातत्याने प्रयत्न चालू आहे. आत्ता 2 दिवसापूर्वी जी यादी जाहीर झाली आहे नगर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची दुष्काळग्रस्त भागात ज्या जिल्ह्यांचे नावं आलेले आहेत त्यामध्ये आपला नगर जिल्हा आहे, परंतु कोपरगाव तालुका त्यामध्ये आलेला नाही. आपल्या जिल्ह्यातील शेवगाव, संगमनेर, पाथर्डी जे तालुके आहेत त्या सर्वच भागांमध्ये आपल्या कोपरगाव शहरापेक्षा तालुक्यापेक्षा निश्चितच जास्त पाऊस झालेला आहे जास्त प्रमाणात. असं असून सुद्धा ते तालुके दुष्काळग्रस्त यादीमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे आणि कोपरगावचा समावेश त्यामध्ये नाही. आणि दुर्दैव असं की ते आमदार विरोधातले आमदार असून सुद्धा त्यांचे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले आहे आणि आपल्या इथले सत्तेत असून सुद्धा आपला तालुका जर दुष्काळग्रस्त जाहीर होत नाही तर यापेक्षा दुर्दैव कोपरगाव तालुक्याचं आणि आपल्या शेतकरी बांधवांचं नाही असं मला वाटतं. या प्रसंगी शहर प्रमुख असलम शेख, उपतालुका प्रमुख सुरेश गिरे, सलीम पठाण, उपशहर प्रमुख लक्ष्मण मंजूळ, प्रफुल्ल शिंगाडे, कलविंदर दडियाल, बाबासाहेब साळुंके, वसीम शेख, मुन्ना मंसुरी, नगरसेविका सपना मोरे, राखी विस्पुते, सारिका कुहिरे, अश्विनी होणे, अक्षय वागचौरे, भूषण पाटणकर, योगेश मोरे, रफिक शेख आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.